नमस्कार. आज श्रावण कृष्ण चतुर्थी शके 1939 संकष्टी चतुर्थी सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. तलावातील मृतदेह शोधण्यासाठी आधुनिक प्रणाली आणण्याचा पालिकेचा प्रयत्न. 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आमदार प्रताप सरनाईक यांची स्मशानभूमी संदर्भातील मागणी विधिमंडळ सभागृहात मंजूर. आणि AK जोशी इंग्रजी माध्यमाचे 4 विद्यार्थी चीनमधील प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी चीनला रवाना. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यातील आनंदीबाई केशव जोशी शाळेची 4 मुलं हॉंगझाऊ मध्ये होत असलेल्या प्रदर्शनासाठी रवाना झाली आहेत. चीन तर्फे दरवर्षी 1 विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं जातं. देशोदेशीतील विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी होतात. गेली 11 वर्ष आनंदीबाई केशव जोशी शाळा या प्रदर्शनात सहभागी होत असून या शाळेला या प्रदर्शनात सलग 10 वर्ष पारितोषिक मिळालं आहे. या शाळेचे मिहिर गोरे, रुचिर चित्रे आणि यश कोकणे, ध्रुव देवरे हे 4 विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी चीनला रवाना झाले आहेत. मिहिर गोरे, रुचिरा चित्रे हे दोघे श्रीपी पेढीसाठी सुरक्षा व्यवस्था हा प्रकल्प या प्रदर्शनात सादर करणार आहेत. तर यश कोकणे, ध्रुव देवरे स्वयंचलित पार्किंग व्यवस्था हा प्रकल्प सादर करणार आहेत. विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर आणि डॉक्टर आगरकर हेही या विद्यार्थ्यांबरोबर हाँगकाँगला गेले असून हाँगकाँगमध्ये होणाऱ्या प्रदर्शनात ते सहभागी होणार आहेत. तलावातील मृतदेह शोधण्यासाठी आधुनिक प्रणाली आणण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. पावसाळ्यात खाडी तसेच तलावात बुडून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना वरच्यावर घडत असतात. अशा प्रसंगी मृतदेह शोधून काढण्यात आपत्ती व्यवस्थापन तसेच अग्निशमन दलास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आता बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी नवे तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात इमेजिंग सोनार या अत्याधुनिक प्रणालीचे सादरीकरण काल तलावपाळी येथे करण्यात आले. या प्रणालीमुळे तलावाच्या तळाशी असलेला मृतदेह तात्काळ शोध घेणे अशक्य होणार आहे. ठाणे शहरात पूर्वी 70 तलाव होते, मात्र वाढत्या नागरीकरणाने त्यापैकी बरेच तलाव नामशेष होऊन त्यांची संख्या आता निम्म्यावर आली आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहराच्या दोन्ही बाजूला खाडी किनारा आहे, त्यामुळे खाडीत अथवा तलावात बुडण्याच्या घटना वरच्यावर घडतात. काही जण आत्महत्या करण्यासाठी तलावांचा मार्ग अवलंबतात. अशा घटनांनंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला पाण्यात उतरून मृतदेहांचा शोध घ्यावा लागतो. काही वेळेस पाणबुड्यांमार्फत मृतदेहांचा शोध घेतला जातो, मात्र त्यानंतरही अनेकदा 2 ते 3 दिवस मृतदेहाचा शोध लागत नाही. या पार्श्वभूमीवर मृतदेह तात्काळ शोधण्यासाठी महापालिका प्रशासनाने इमेजिंग सोनार प्रणालीचा वापर करण्याचा विचार सुरू केला आहे. या प्रणालीचे गुरुवारी ठाण्याच्या तलावपाळीमध्ये सादरीकरण करण्यात आले. परदेशात आणि नौदलामध्ये या प्रणालीचा वापर करण्यात येतो. माशाच्या आकाराचं एक यंत्र पाण्यामध्ये सोडण्यात येते. तळाच्या खोलीपासून 3 ते 4 फूट उंचीवर हे यंत्र ठेवण्यात येते आणि त्याला जोडण्यात आलेली यंत्रणा बोटीमध्ये असते. हे यंत्र बोटीच्या दोन्ही बाजूच्या 100 मीटर अंतरावरचे छायाचित्र संगणकामध्ये दाखवते. बोटीमध्ये बसून संगणकाच्या आधारे पाण्यातील मृतदेह किंवा वस्तूंचा शोध घेता येतो अशी माहिती यावेळी देण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आणि VJTI या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजचे 6 अधिष्ठाता
डॉक्टर संजय मंगला गोपाळ हे येत्या रविवारी एकलव्य मुलांची कॉलेजची दुनिया विषयावर संवाद साधणार आहेत. घरातील प्रतिकूलतेशी झगडत 10वी पास होणारे एकलव्य कॉलेज ITI, अन्य कौशल्य कोर्सेस किंवा छोटी मोठी नोकरी असे पर्याय स्वीकारतात. अशा वेळी या नव्या जगातील संभाव्य वातावरण, प्रश्नाचे स्वरूप आदीबाबत या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यात नुकतेच 3 विभागात एकलव्य गौरव पुरस्कार सोहळे यशस्वीरित्या झाले. एकलव्य विद्यार्थ्यांसाठी पहिला पाठपुरावा कार्यक्रम 13 ऑगस्टला विभागवार आयोजित करण्यात आला आहे. हे कार्यक्रम 3 ठिकाणी होणार आहेत. पहिला कार्यक्रम घोडबंदर विभागातील विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक 7 मानपाडा येथे 10:30 तर पुढील कार्यक्रम ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी दादोजी कोंडू स्टेडियम 56 नंबर गाळा समता कट्टा येथे 2:00 तर शेवटचा कार्यक्रम हायवे पारच्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 4 सावरकर नगर येथे 4:00 आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमानंतर एकलव्य विद्यार्थ्यांना एकलव्य पुस्तक पेढीतून 11वी विज्ञान कला आणि वाणिज्य शाखांची पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्वास राखुनी नजर रोखुनी वर्द रांगडा रण रागिणी वेद पर्वता हा नाद सर्वदा ठाण्यामध्ये घुमतो. दिनांक 13 ऑगस्ट रोजी 6:30 ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही आपली 28वी महापौर वर्षा मॅरेथॉन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देश विदेशातील धावपटू ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मी ठाणे महापौर सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे समस्त ठाणेकरांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने आपण ह्या मॅरेथॉनसाठी उपस्थित राहावे. तर भेटूया 13 ऑगस्ट रोजी 6:30 ठाणे वर्षा मॅरेथॉनसाठी. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सवाला दिव्यांगाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सालावादप्रमाणे यंदाही बालगोपाळ मित्रमंडळ नारळवाला चाळ ठाण्याच्या वतीने हिंदू हृदय सम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी मैदानात संपन्न झालेल्या महोत्सवाला 15 शाळांमधील 627 विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सहकारी कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशी माहिती या महोत्सवाचे आयोजक अवयवदान चळवळीचे प्रणेते विलास ढमाले यांनी दिली आहे. या दहीहंडी महोत्सवाचे यंदाचे 26वे वर्ष होते. यापूर्वी हा उत्सव ठाण्याच्या बाजारपेठेत महासरस्वती दहीहंडी उत्सव म्हणून 12 वर्षे साजरा केला जात होता. त्यानंतर हा उत्सव हिंदू हृदय सम्राट हृदयस्पर्शी अवयवदान दहीहंडी उत्सव साजरा करण्यात सुरुवात झाली आणि यंदा हिंदू हृदय सम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यंदाच्या अवयवदान दहीहंडी उत्सवाचे 14वे वर्ष होते. यंदाच्या महोत्सवात विशेष म्हणजे मुंब्रा येथील उमेद फाउंडेशनच्या उर्दू शाळेतील दिव्यांग मुलांनी सहभाग घेतला. या शाळेतील अंध मुलगा शोएब या विद्यार्थ्याला हिंदू हृदय सम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. सहभागी सगळ्याच शाळांना रोख पारितोषिक चषक समप्रमाणात देण्यात आले. उपस्थित मान्यवर डॉक्टरांच्या हस्ते सदर पारितोषिकं प्रदान करण्यात आली. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. विशेष म्हणजे 124 जणांनी यावेळी अवयवदानाचे फॉर्म भरून या उपक्रमाला हातभार लावला. या उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारची थर लावण्याची स्पर्धा नसते. दिव्यांग मुलांच्या जीवनात जिद्द निर्माण व्हावी याकरता तसेच अवयवदानाबद्दल जनजागृती आणि प्रसार व्हावा याकरता दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.
अपंगत्व आलेल्या ठेकेदाराला मोटार वाहन प्राधिकरणाकडून 12 लाखांऐवजी 3,45,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. दुचाकीवरून जाताना भरधाव डंपरची पाठीमागून धडक बसल्याने ठेकेदार सत्यम कांदुकरी यांना कायमचे अपंगत्व आले होते. या प्रकरणी कांदुकरी याने ठाणे मोटार अपघात विमा प्राधिकरणाकडे 12 लाख नुकसान भरपाईचा दावा केला होता. प्राधिकरणाचे सदस्य के डी वडरणे यांनी अर्जदाराचा दावा खोडून काढत उपचारासाठी केलेले 3,45,000 रुपये भरपाई देण्याचा निर्णय दिला. ही भरपाई डंपर मालक सुनील भोईर आणि टाटा AGI इन्शुरन्स कंपनी यांनी संयुक्तरित्या देण्याचे आदेश दिले. अर्जदाराच्या वतीने वकील प्रदीप टिल्लू यांनी काम पाहिले. खाजगी मजूर ठेकेदार सत्यम कादुंकरी हे 16 डिसेंबर 2012 रोजी आपल्या दुचाकीवरून घोडबंदर रोडच्या दिशेने निघाले होते तेव्हा पातलीपाडा उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला भरगाव वेगातील डंपरची पाठीमागून धडक बसली. या अपघातात जायबंदी झालेल्या सत्यम यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार करूनही कायमचे अपंगत्व आले. सत्यम हा लेबर ठेकेदार असून त्यांची मिळकत प्रतिमाह 45,203 असल्याने त्यांच्या वकिलांनी 12 लाखांच्या भरपाईचा दावा प्राधिकरणाकडे केला होता. मात्र या अपघाताला डंपर चालक 90% जबाबदार असला तरी दुचाकी चालक सत्यम हेही 10% जबाबदार असल्याचा निष्कर्ष प्राधिकरणाने काढला. कारण सत्यम यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने दुचाकी न चालवता रस्त्याच्या मधोमध दुचाकी चालवल्याने त्यांचा दावा फेटाळला. तसेच केवळ वैद्यकीय उपचारासाठी झालेला 3,45,000 इतकीच रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचा निर्णय दिला. गेल्या 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आमदार प्रताप सरनाईक यांची स्मशानभूमी संदर्भातील मागणी विधिमंडळात मंजूर करण्यात आली. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात स्मशानभूमी दफनभूमी व कब्रस्थानाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक हे सातत्याने प्रयत्नशील होते. प्रामुख्याने ठाणे शहरातील वर्तकनगर लोकमान्यनगर शास्त्रीनगर शिवाईनगर वसंतविहार कोकणीपाडा ठिकुजीनिवाडी या परिसरातील जनतेला रामबाग स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता वनविभागाने बंद केल्याने 3 ते 4 किलोमीटर दूरवर असलेल्या स्मशानभूमीचा आधार घ्यावा लागत असल्याने नागरिकांचे फार हाल होत होते. त्यामुळे पोखरण रोड नंबर 1 आणि टिकुजीनीवाडी परिसरात 2 अद्ययावत इको फ्रेंडली स्मशानभूमी उभारण्यात याव्यात अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी लावून धरली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पोखरण रोड नंबर 1 आणि टिकुजीनीवाडी परिसरात स्मशानभूमी उभारण्यास मान्यता दिली होती. परंतु पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी पावसाळी अधिवेशनात या संदर्भात लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरामध्ये पोखरण रोड नंबर 1 येथील रेंटाक्रॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर अद्ययावत स्मशानभूमी उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु टिकुजीनीवाडी परिसरातील स्मशानभूमी संदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली असता टिकुजीनीवाडी परिसरात सुद्धा स्मशानभूमी उभारण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाला आदेश देण्यात येईल आणि 1 महिन्याच्या आत या दोन्ही स्मशानभूमी संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सभागृहात दिले. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. तलावातील मृतदेह शोधण्यासाठी आधुनिक प्रणाली आणण्याचा पालिकेचा प्रयत्न. 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आमदार प्रताप सरनाईक यांची स्मशानभूमीसंदर्भातील मागणी विधिमंडळ सभागृहात मंजूर. आणि AK जोशी इंग्रजी माध्यमाचे 4 विद्यार्थी चीनमधील प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी चीनला रवाना. या होत्या ठाणे वार्ता.
आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता .in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.